प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। दररोज प्रत्येक घर तसेच खाद्यपदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेले तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाकघराच्या बजेटवर होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून खाद्यतेलाच्या भावात सातत्याने वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडका बसला आहे। पामतेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात, परंतु तेलावर आयात शुल्क 15% होते आणि आता ते थेट दुप्पट वाढ होऊन 30% इतके झाले आहे। त्यामुळे पामतेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहोचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचे भाव वाढले। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेलाचे, त्यातही पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आवक कमी असल्याने देखील भाव वाढीस मदत होत असल्याचे सांगण्यात येत आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी।